गुरुवारी रात्री पावणे 9 वाजण्याच्या सुमारास नगर ते जामखेड रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर शहर अध्यक्ष वसीम राजे यांच्या फॉर्च्युनर वाहनास समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने कट मारल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मनसे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, शहराध्यक्ष वसीम राजे तसेच संदीप नगरे हे बालंबाल बचावले. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे पारनेर शहराध्यक्ष वसीम राजे हे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी तसेच कार्यकर्ते संदीप नगरे यांच्यासह राजे यांच्या फॉर्च्युनर कारमध्ये चिंचोडी पाटील तालुका नगर येथे प्रचारासाठी गेले होते. प्रचार आटोपून ते पुन्हा पारनेरकडे परतत असताना सारोळा बदगी शिवारात समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने राजे यांच्या कारला कट मारला. कारला वाचवण्यासाठी राजे यांनी रस्त्याच्या खाली वाहन उतरवले, मात्र राजे यांचे वाहन थेट झाडास जाऊन धडकले. सुदैवाने या भीषण अपघातात राजे यांच्यासह तालुका अध्यक्ष माळी तसेच नगरे यांना काहीही दुखापत झाली नाही. वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.